त्यांचे सांस्कृतिक धोरण प्राचार्य कौतिकराव ठाणे पाटील ज्यांच्या हस्ते फ्रान्सिस यांचा सत्कार झाला. ते मराठीतील विख्यात कवी, मराठी कवितेचे एक स्वतंत्र असे वळण, आदरणीय नाथ महानो, परिषदेचे कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, कोषाध्यक्ष पी एस सत्करे, माझ्याबरोबरच फादर यांच्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या लेखनावर जे भाष्य करणार आहे ते आमचे ज्येष्ठ मित्र प्राध्यापक जयदेव ढोळे, कैलास इंगळे, ज्यांचा मी आवर्जून उल्लेख करायला हवा, आदरणीय गुरु आहे डॉक्टर सुधीर असा सर, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगाव, प्राचार्य रारण बोराडे, बाबा भाट, सभागृहामध्ये असंख्य व्यक्ती आहेत जे समाज, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात आपापली नाममुद्रा घेऊन उभे आहेत. उपस्थित बंधू आणि भगिनी, उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस यांची निवड झाली म्हणून मी फादरच आणि महामंडळाला शहानपूर सुटलं म्हणून महामंडळाचं दोघांचंही अभिनंदन करतो. याला एक संदर्भ आहे, मला स्मरत आठवत की प्राचार्य कौतिकराव ठाणे सर यांना बोलताना असं म्हणाले होते की डॉक्टर सुधीर असा सर हे असं म्हणाले होते त्यांच्याशी बोलताना एकदा की आपण मराठीतल्या सगळ्याच वाङ्मयीन प्रवाहाला सामावून घेतलं पाहिजे, सगळ्याच विचारांना सामावून घेतलं पाहिजे. पण फ्रान्सिस डिप्रुटो यांची ही जी निवड आहे ही निवड केवळ सामान्य घेण्याजोगी नाही, ती ऐतिहासिक स्वरूपाची निवड आहे. फ्रान्सिस डिप्रुटो यांच्या नावावर त्यांनी दिलेल्या सृजनाची 15 पुस्तकं आहेत आणि 5 अनुवादित पुस्तकं आहेत, असा 19 पुस्तकांची, 19 ग्रंथांची संपदा फादरच्या नावावर. मी जेव्हा कळत होता आणि कोणी एकेकाळी वृत्तपत्रांच्या पुरवण्यांना विलक्षण प्रतिष्ठा होती, मराठवाडा असेल, महाराष्ट्रावीस असेल, लोकसत्ता सकाळ आणि नवशक्ती असेल, अशी जी एक मोजकी दैनिक होती त्या दैनिकांच्या रविवार पुरवण्यांना विलक्षण प्रतिष्ठा होती. अशा काळात फ्रान्सिस डिप्रुटो यांनी जी काही सदर चालवले, विशेषत सकाळबद्ध सदर त्यांचं, त्याचं मी उमलत्या वयामध्ये वाचक होतो. तेव्हापासून मराठी भाषेमध्ये अतिशय रसाळपणे तेवढंच अलंकार आहे, तेवढंच अतिशय निर्मम असं लेखन करणारा एक लेखक म्हणून मी डिप्रुटो यांच्याकडे पाहत आलो. त्यांनी बायबलचं भाषांतर केलं, याच्या आधी मंगेश पाडगावकरांनी भाषांतर केलेलं आहे, पण ज्या श्रद्धेनं फादरनं भाषांतर केलंय ते भाषांतर अतिशय लवकर वेगळं आहे, रसाळ. त्यांच्या सगळ्याच पुस्तकांवर मी काय बोलणार नाही,
माझ्याबरोबर जय देव आहे. काही पुस्तकांच्या संदर्भात मात्र मी निश्चितपणे द्यायला हवी. सुरुवातीला मला नावाचं फादरचे पुस्तक भाषा कशी जखडून ठेवते, हिब्रूची भाषा कशी जखडून ठेवते हे आपल्या लक्षात येईल म्हणून एक परिच्छेद आकर्षण होतो. माझा जन्म खेडे गावातील शेतकऱ्याच्या कुटुंबातील. आमचे बालपण केळींच्या बागात, फुलांच्या ताटात, नारळी पोकळी, चिंच, आंबा, तसेच करंज, वड, पिंपळ त्यांच्या प्रेमळ सावलीत. गावळलेल्या चिंचा पाण्याला आलेले आंबे, बोरीला रगडलेली आंबट गोड बोरे, घमघमणारा शापित केवळा, अग्निवर्ण पळसणारी पांघारा, जीव वेळा करणारी बकुळ फुले आदी गोष्टी आम्हाला नेहमी भुलावत असतात. सकाळी केळींच्या पानावर टपटपणाऱ्या अवबिंदूत आम्ही नाहून निघत असत. समुद्राची दास आमच्या कानात नवे काळजात घुसत असत. वृक्ष वेली वनचरे आम्हाला सोयऱ्यांसारखी वाटत होती. निसर्गाच्या मांडीवर बसून आम्ही जीवनाचे धडे शिकत आलो. इब्रोपींची जी भाषा आहे ती भाषा आपल्या लक्षात येईल की वाचकाला पूर्ण ते चिरून ठेवते, रुंगून ठेवते. त्यात आपल्याला वाचकाला आपल्या अशी सृष्टीमध्ये ती खिंचून घेते, सामील करून घेते आणि एकटीव करते. यामध्ये या पुस्तकातला एक महत्वाचा जो देह आहे माझ्या दृष्टीने तो फार सुरेख. त्यांनी येशू ख्रिस्ताला एक पत्र लिहिले. तिब्रुटो यांना चार भाऊ, दोन बहिणी, आई बहिणी. पण हे जे पत्र लिहिलं हे पत्र माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. संपूर्ण जगभर स्त्री दास्याची आपण चर्चा करतो. जगभर स्त्री दास स्त्रीच दमन हे जगभर आहे. ते कोणत्याही संस्कृतीत, कोणत्याही धर्मात. या पत्रातला एक उल्लेख पृष्ठ क्रमांक 133 एक उल्लेख म्हणजे एकीकडे या सृजनाच्या मळामध्ये 22 लेख आहे. भिन्न भिन्न अशी सृष्टीचे भिन्न भिन्न विषयाचे आहे, प्रकृतीचे. पण हे पत्र अतिशय महत्वाचं. जगाच्या इतिहासाचा आढावा घेतला तर सहज जाणार होते की पुरुष नावाच्या प्राण्याला पेलवले नाही स्त्री नावाचे शिवधनुष्य. त्याच्यामध्ये पशु मृत्यूला दिसत असते स्त्रीमध्ये केवळ मादी. आधी माता इवला फसवणाऱ्या पाराधीस पाकेचे त्या काळ सर्पाची पिल्ले पुरुष वर्गाच्या मनात वस्तीला आलेली असावी का बरे. ज्यांनी फुलायचे, झोपाळ्यावरून झुलायचे, वाऱ्यावर बोलायचे अशा कितीतरी कोमल कविता पुष्करलेल्या आहेत वासनांध पुरुषांनी आपल्या विकराल करवती करावी. या पत्रातला हा जर आशय आपण लक्षात घेतला तर दिब्रुटची लेखणी कोणत्या भावनेला आपलंस करते हे आपल्या लक्षात येईल. संशोधन दृष्टी जशी आहे तसंच दिब्रुटोंच्या लेखनामधून मानवीय करुणा सतत झिरपत राहते. त्याचं कुठलंही काही ओएसिसच्या शोधात ज्याचा उल्लेख डॉक्टर दादा गोरेंनी केला ते प्रवास वर्ग तिकडे पोहोचे. हा परदेशात भिन्न भिन्न कारणांनी गेले, विशेषत शिक्षणासाठी ते जेव्हा गेले तेव्हा इजिप्त असेल, इटाली असेल, जर्मनी असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, तिथली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचे आयाम आहे.
त्या संस्कृतीचं भिन्नत्व आहे. तिथल्या माणसांची वागण्याची तऱ्हा किंवा रीत असते हे अतिशय उत्कट आणि तरळतेनं दिब्रिटोंनी या पुस्तकामध्ये चित्रित केलेली आहे. गडे आपला गाव बरा नावाचा एक लेख त्यांच्या जर्मनीच्या अनुभवावर. जर्मनी आपल्याला माहिती आहे दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करत असेल त्याला नाशी हिटलर. तिथल्या माणसाची जी मानसिकता आहे ती मानसिकता कशी आहे ती दिब्रिटोंनी चित्रित केली आहे. अतिशय करुणामय असलेली माणसं अतिशय आरत्र असलेली माणसं त्यांनी चित्रित केली आहे. या पुस्तकातला गडे आपला गाव बरा नावाचा जो एक लेख आहे त्या लेखातलं एक वाक्य दिब्रिटो यांची जीवनदृष्टी स्पष्ट करणार आहे. एक वाक्य स्पष्ट करणार कस असत की आपण एखाद्या व्यक्तीकडं त्या त्या धर्माचा अनुयायी त्या त्या धर्माचा पाईक म्हणून पाहत असतो. दिब्रिटोंनी जे वाक्य लिहिलं ते वाक्य सगळ्यांनाच दिशादर्शक स्वरूपाचं आहे. वाक्य असेल 551 वर की आमचा साधना धर्म ख्रिस्ती असला म्हणजे तिथला अनुभव लक्षात घेऊन म्हणजे तिथल्या मुलांनी विचारलं होतं की आपण कोण आहात. फादरने उल्लेख केला होता की मी भारतीय ख्रिश्चन आहे. आता भारतीय ख्रिश्चन हा उल्लेखच तिथला साधना धर्म ख्रिस्ती असला तरी समाज धर्म भारतीय आहे हे प्रत्येकांना समजू शकत नाही. फादरचा या देशाकडे इथल्या संस्कृतीकडे आणि इथल्या माणसांच्याकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन कसा आहे हे आपल्या लक्षात येईल. मित्र फादरच्या चार पुस्तकांचे फक्त मी उल्लेख करणार बाकी मग जयदेवकडे मी सोपवून देणार. दुसरे पॉर दुसरे पो जॉन पॉर असे जॉन पॉरच चरित्र हे फादरने एक ते 10 फेब्रुवारी 1986 ला पोप भारतात आलेले होते आणि पोपला दोन माणसांचं आकर्षण होत असं फादर नोंदवत भारतात येताना. एक आहेत गांधीजी आणि दुसरे आहेत रवींद्रनाथ टागोर. जॉन पॉल यांनी गांधीजींच्या संबंधाने असं म्हटलं होतं की ते अहिंसेचे प्रेषित आहे. या ग्रंथातला दुसरा एक जो भाग आहे तो मला फार महत्वाचा वाटतो जो शास्त्रज्ञांच्या चरित्राच्या इतिहासामध्ये सुद्धा संक्षेपाने आलेला पण फार संक्षेपाने आलेला. पोपची एकूण जी परंपरा आहे त्या परंपरेच्या संदर्भातला हा संशोधन केवळ चरित्र नाही ते संशोधनात्मक चरित्र आहे. पण यातला एक भाग मला अतिशय महत्वाचा वाटतो शास्त्रज्ञांची चरित्र वाचल्यानंतर सुद्धा इतकं विस्तारपूर्वक म्हणजे गॅलिलिओचं चरित्र जरी मी वाचलेलं होतं तरी गॅलिलिओच्या संदर्भातला गॅलिलिओ आपल्याला माहिती आहे कोपरनिकसनं जो सिद्धांत मांडलेला होता त्या सिद्धांताला काही पुष्ट देऊन काही धक्के ही गॅलिलिओने दिलेले होते. फादरच त्यांच्या लेखनाचं वेगळेपण हे आहे
की जीवसृष्टीतलं श्रद्धा जरी असलं असली तरी जीवसृष्टीतलं सत्य दिब्रो तुमची लेखनी नाकारत नाही इतकी ती निर्लेप आहे. गॅलिलोना तिथल्या धर्मसंस्थेनं किती छळलं याच्या कथा आपल्याला माहिती. गॅलिलिओचा अख्खा पट आणि ख्रिश्चन मंडळांनी गॅलिलिओच्या संबंधामध्ये नोंदवलेले आक्षेप आणि त्यांच्या बाजूने असलेला पोपचा किंवा धर्मसंस्थेचा एक गट जो उदारमतवादी होता त्याची अतिशय साधारणते अशी माहिती आदर या ग्रंथामध्ये देत. म्हणून मी ते केवळ जॉन पॉलचं चरित्र असं मी मानत नाही, तो ख्रिश्चन धर्माच्या इतिहासाच नेमकेपणाने केलेलं संशोधन असलेला तो चरित्र ग्रंथ आहे. मित्र फादर डिब्रोटो हे अतिशय लढवय्ये आहेत. अलीकडच्या काळामध्ये त्यांचं नाही मी ऐकला हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय. त्यांचं बालपण, त्यांची वाढ, सेमिनरी त्यांनी जी स्वीकारली, दीक्षा घेतली धर्मप्रचारक म्हणून, फादर म्हणून, हा पट तर घेतोच. पण या बरोबरच या मातीशी असलेलं खट्ट नातं फादर डिब्रोटोच हे आपल्याला त्याच्या आत्मचरित्रात कळायला लागत. मी असं जर म्हटलं तर ते वावगं ठरू नये, कारण फादर डिब्रोटो यांची जी वैचारिक बांधिलकी जी मूळ आहे ती समाजवाद्यांची असं ते जाणव. गत्रन माडगूळकर हे अतिशय प्रखर हिंदुत्ववादी, परंतु म्हणजे भाऊसाहेब माडगूळकर मोठा विकत मराठीतला, पण विचार आहे हिंदुत्ववादी. पण तरीही फादरशी असलेलं त्यांचं जे नातं आहे, त्यांचे जे अनुबंध आहे, ते इतके घट्ट होते माणूस त्याचे उल्लेख या आत्मचरित्रात आहे. एक उल्लेख आवर्जून केला पाहिजे. इंदिरा गांधींनी 1975 आणीबाणी घोषित केली. अटल बिहारींनी फार चांगलं विधान केलेलं होतं त्या काळात इंदिराजींच्या लौकिकाच. अटलजी म्हणाले की देशामध्ये एकच पुरुष आहे की त्याचं नाव आहे इंदिरा गांधी, असं अटलजींनी विधान केलं. आणीबाणीच्या विरोधात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात जी जी मंडळी देशभर उभी ठाकलेली होती, जयप्रकाश नारायणांच्या पासून ते एस एम जोशींच्या पर्यंत, नागा गोऱ्यांच्या पासून ते नंबूत्री पाद्यांपर्यंत, या सगळ्यांच्या मध्ये फ्रान्सिस डिब्रोटो हे सुद्धा सामील होत. आणीबाणीच्या विरोधामध्ये जसं मराठवाड्यामध्ये दैनिक मराठवाडा हा आणीबाणीच्या विरोधात आग्रही होता, तसं साधना या साप्ताहिकाचं काम सुद्धा फार मोठं होत त्या काळात. डिब्रोटोंनी त्याच्यामध्ये एक पत्र लिहिलं आणि इंदिराजी फार उपहासाचं पत्र आहे, फार उपास. त्यांनी इंदिराजी सिम्पली ग्रेट नावाचं एक पत्र लिहिलं, ते छापलं गेलं साधनेत आणि यांच्याकडं पोलिसांनी चौकशीला त्या फादरचं नाव नाही आठवत, तर तुम्ही केलं उल्लेख केलेला आहे.
त्याच्याशी चर्चा केल्यानंतर ते असं म्हणाले की पुन्हा आपण व्हावी लागेल. पण एक काम तू फादरच्या वेशातच अटक करून घे. अटक झाली याच घटनेला लागू. डिब्रू कोणी एक विधान केलंय ते मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या संदर्भात मला अतिशय मौलिक वाटत. ते असं म्हणाले की माझ्याजवळ माय मराठी होती. व्यापक समाजाबरोबर नाते जोडण्यासाठी या आईने मला मदत केली. माय मराठी मराठी भाषेवर मराठी संस्कृतीवर आणि मराठी साहित्यावर परंपरा असं प्रेम करणारा एक लेखक म्हणून आपण डिब्रू कोवी यांच्याकडे पाहायला काही हरकत नाही. त्यांच्या ग्रंथामध्ये मराठीची जी संस्कृती आहे त्याच वैभव त्यांनी अभिमानानं मानलंय आणि त्यांनी असं म्हटलंय की माझा प्रवास प्रभू ख्रिस्ताकडून सर्व धर्मांची संतानपणे आहे. आणि त्यांनी उल्लेख केला आहे की माझी तीर्थक्षेत्र कोणती आहे पंढरपूर आहे देहू आहे आळंदी आहे नांदेड ही माझी तीर्थक्षेत्र आहे असं अभिमानाने त्यांनी नोंदवले. या संबंधात वारकऱ्यांच्या बाबतीत मला सुद्धा आषाढी कार्तिकच्या दिंड्या पाहिल्या की आश्चर्य वाटत. वर्षभर माझ्यावर तरुण असलेला एखादा व्यक्ती तो 80 वर्षाचा असे पण आषाढी आली की त्याला चैतन्य कुठून येतं कळत नाही. ते ताट मुक्त आणि दिंडी 250-300 किलोमीटर मध्ये दिंडी मध्ये पायी जात. हे चैतन्य त्याच्यात कुठून येत हे कळायला मार्ग नाही. याच विलक्षण आकर्षण असलेल डिब्रू नोंदवतात तुम्ही परिचय आपल्या समोर ठेवायलाच हवा. वारकऱ्यांना बाह्य जगाचे फार उरत नाही. ते भक्ती रसात आपण ते डुंबून जातात. नृत्य रंगी विमान होतात. किती अंतर कापले किती अंतर उरले याचा हिशोब ते ठेवत नाही. गती हीच त्यांची स्थिती. गात गात ते मार्ग क्रमण करतात. शेवटी वाळवंटी तिरी ते खेळ मांडतात. वारी हे मला जीवनाचे प्रतीक वाटते. जन्मल्यापासून शेवटचा श्वास सोडीपर्यंत आपली परधामाच्या दिशेने वाहून चालू असते. वारकऱ्याचा श्री विठ्ठला संबंधीचा भक्तिभाव दरवर्षी मिला अखंड. त्यांनी केलेली वारी त्यांची परस्पराने सहकार्य करण्याची व सामावून घेण्याची वृत्ती पाहून मी खूप प्रभावित होतो. गणपती उत्सवाच्या काळात पुणे अनुभवण्याची संधी मिळाली सामावून घेण्याची संधी मिळाली. निर्गुण निराकार परमेश्वर श्रींच्या मुलगीच्या रूपाने आपल्या घरी 5.5 किंवा 10 दिवसांसाठी मुक्कामाला येतो. आपल्या सोबत वस्ती करतो. कुटुंबासाठी करून कालचक्र थबकते. उंबरठा झिजवणाऱ्या अतिथींना देव समजून त्यांचा पाहुणचार केला जातो. सारे व्याप पाक बाजूस ठेवून माणसे माणसा गुंततात. अशा कौटुंबिक अशा प्रकारच्या कौटुंबिक सोहळ्याची समाजाच्या आरोग्यासाठी आवश्यकता असते असा हा कुटुंबवत्सल सोहळा त्याचे स्वरूप शुद्ध राखणे हे आज आपल्या समोरचे आव्हान. याच घटनेमध्ये त्यांनी केलेलं विधान आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अत्यंत घातलं. आज जाती जातीमध्ये द्वेष असूया हे उघड सत्य. धर्माधर्मामध्ये सुप्तपणे द्वेष भावना आहे आकाश उघड सत्य. त्या विधानावरून डिब्रू कोणी दोन्ही पूल
बांधायची जी एक भूमिका घेतलेली आहे. समाजा समाजातले किंवा धर्मा धर्मातले पूल बांधावे अशी जी एक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी असं लिहिलं, धर्म हे संघर्षाचे आणि स्पर्धेचे नव्हे तर संवादाचे आणि सहकार्याचे सहकार्याचे क्षेत्र आहे. मला असं वाटतं की ही सुधारणा आपण जर समाजातल्या प्रत्येक माणसाच्या मनात पेरू शकलो तर दिव्यरूपो यांचंही एक जे स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या परिपूर्तीकडे आपण जाऊ शकू. या आत्मचरित्राच्या शेवटी जे काही पत्र त्यांनी लिहिले त्याच्या आत त्यांनी आपल्या आयुष्याची जी इती कर्तव्यता ती मांडताना ती अतिशय भावूक पद्धतीनं बोलतात लिहितात. तो परिच्छेद आपल्या समोर ठेवतो आणि मी थांबणार आहे. अलीकडे मृत्यूचे विचार मनात डोकावून जातात त्यावर मी चिंतन करतो. ज्याला प्रारंभ आहे त्याला अंतही आहे हे आदिम सत्य आहे. जीवनाने मला भरभरून दिले तसे मीही मृत्यूला उंजळ भरून दिले पाहिजे. झाडांना मुळे असतात ती एका जागी स्थिर असतात. पक्षांना पंख असतात ती सर्वत्र संचार करतात. आपल्याला मुळे फुटू द्यायची नाही. आसक्तीची मुळे तोडून एक दिवस अनंताच्या यात्रेला निघायची आहे. येथे डोळे मिटले की तेथे डोळे उघडणार आहे. हे सारे मनाला पटते वेळे हृदय मात्र ते वास्तव स्वीकारायला तयार नाही. सासूड्याशी जाणारी कन्या पुन्हा पुन्हा मागे म्हणून पाहते तरी माझी श्रद्धा मला सांगते की मृत्यूंचे ख्रिस्त मला असत्यातून सत्याकडे अंधारातून प्रकाशाकडे आणि नश्वरतेतून शाश्वततेकडे घेऊन जाईल. त्याचे मला वचन आहे, घेऊ नका. मी तुमच्यासाठी जागा तयार करावा जातो. मी जाऊन जागा तयार केली पाहिजे म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला माझ्याजवळ घेईन यासाठी की जेथे मी आहे तिथे तुम्हीही असावे. अशी जीवनदृष्टी ही फ्रान्सिस दिब्रोपे यांची आहे. श्रद्धा ही कलंकित होऊ नये, प्रदूषित होऊ नये असा एक दृष्टिकोन त्यांच्या मांडणीत प्रतिपादनात विचारात सृजनात आपल्याला दिसतो. श्रद्धा ही सुद्धा बुद्धी प्रामाण्यवादी असू शकते इतका विवेकी विचार फ्रान्सिस दिब्रोपे करतात. म्हणून त्यांच्या डोळस अशा श्रद्धा असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादाला मी अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या नियोजित अध्यक्षाचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो. मराठवाडा साहित्य परिषदेचे सुद्धा आपल्याशी संवाद साधण्याची संधी त्यांनी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचेही ऋण व्यक्त करतो आणि मी माझी जागा घेतो. धन्यवाद.